नमस्कार, स्वरसाटमध्ये आपल्या सर्वांचं. आज आपण उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपींमध्ये बघूयात अतिशय चविष्ट, खूप हलके आणि खुसखुशीत असे साबुदाण्याच्या पापडांची रेसिपी. साबुदाण्याच्या पापडाचे अतिशय सोपे 3 प्रकार आज आपण बघूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी हा बारीक साबुदाणा किंवा इन्स्टंट साबुदाणा. तुम्ही रेग्युलर जो आपला नेहमीचा साबुदाणा आहे खिचडीचा तो देखील वापरू शकता, पण ह्या बारीक साबुदाण्याचे पापड अधिक हलके आणि खुसखुशीत होतात, त्यामुळे शक्यतो हाच वापरा. सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये आपण हा साबुदाणा घालूया. पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. हे बघा, हा साबुदाणा मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुतला आणि यातील पूर्ण पाणी अगदी काढून टाकलं आहे. यामध्ये आता थोडंही पाणी नाही, पूर्णपणे ड्रेन करून टाका. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त हे 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. पाण्याचा अंदाज लक्षात ठेवा, म्हणजे पापड बिघडणार नाही. आपल्याला हा साबुदाणा अगदी मोकळा मोकळा भिजवायचा आहे, पण आतपर्यंत भिजायला देखील हवा. इन्स्टंट साबुदाणा आहे, अगदी 2 तासात देखील हा व्यवस्थित भिजतो, पण पापडासाठी शक्यतोवर 5 ते 6 तासासाठी भिजवून घ्या. अगदी सकाळी लवकर उठून तुम्हाला पापड बनवायचे असतील तर तुम्ही रात्री भिजत घातला तरी चालेल. जरा व्यवस्थित साबुदाणा भिजला की पापड छान हलके होतात. अगदी घाईघाईने केले की कधी कधी साबुदाणा कणकण राहतो. बघा, आपण जर ह्या प्रकारे असं तिरपं भांडं केलं तर थोडंसं पाणी यामध्ये दिसते आहे. एवढंच हवं आहे, जास्त नको, कारण हा बारीक साबुदाणा आहे, भिजायला फार पाणी लागत नाही. यावर झाकण ठेवू आणि 4 ते 5 तासासाठी किंवा रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजत ठेवा. रात्री उशिरा घाला आणि सकाळी लवकर पापड करायला घ्या. हे बघा, साधारण 4 ते 5 तासानंतर हा साबुदाणा किती मस्त भिजला आहे. अगदी एक एक दाणा मोकळा झाला आहे. ह्याच प्रकारचा आपल्याला पाहिजे आहे, दाणा दाणा मोकळा पण आतमध्ये अगदी मऊ असा झाला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. साधारण 1 टीस्पून मीठ मी इथे घातलं आहे आणि हे मिक्स करू. हे व्यवस्थित मिक्स झालं. आता ह्या पापडमध्ये मध्ये मध्ये आपण थोडे कलर साबुदाणा देखील घालणार आहोत, त्यामुळे फक्त 2-2 टीस्पून आपल्याला प्रत्येक कलरमध्ये घालायचे आहे. लाल, पिवळा आणि हिरवा. पूर्ण पापडाचा बेस हा पांढराच घेणार आहे, फक्त मध्ये मध्ये काही दाणे कलरचे घ्यायचे आहे. त्यामुळे हे आपण या प्रकारे याला कलर देऊन घेऊ. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला कलर द्यायचा नसेल तर तुम्ही अगदी नाही दिला तरी चालेल. साधे प्लेन पांढरे देखील करू शकतात. आमच्याकडे माझ्या मुलांना आवडते म्हणून मी मध्ये मध्ये काही दाणे फक्त कलरचे घालणार आहे. कलर खूप पातळ किंवा पाणीदार नसावा, हे साबुदाण्याचे दाणे असेच मोकळे राहायला हवे. बघा, अशा प्रकारे आपण हे 4 कलर साबुदाण्याचे तयार करून घेतले आहे. बेससाठी पांढरा आणि टॉपिंगसाठी हे 3 कलर घेतले आहे. आता हे कलरचं पाणी याला थोडं सुकण्यासाठी आपण 5 मिनिट हे जरा बाजूला ठेवून देऊ. एकदम ओलं असलं की ते नीट पसरत नाही, त्यामुळे थोडं सुकण्यासाठी बाजूला ठेवूया 5-1 मिनिट आणि नंतर पापड करायला सुरुवात करू. आता आपण पापड बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला ताटामध्ये किंवा स्टीमरच्या प्लेटमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ह्या माझ्याकडे स्टीमरच्या ढोकळा प्लेट आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल लावणार आहे. खूप तेल देखील लावू नका, जास्तही तेल झालं की पापडांना उन्हात वाळल्यानंतर एक वेगळाच वास यायला लागतो. आता गोल गोल पापड येण्यासाठी इथे मी बांगडीचा वापर करणार आहे, म्हणजे छान अगदी गोल पापड येतील. आता
यामध्ये अगदी थोडा थोडा साबुदाणा आपल्याला घालायचा आहे आणि हे पसरवून घ्यायचं आहे. साबुदाण्याचे जे पापड आहे हे पातळ आपल्याला करायचे आहे. बांगडी घेतली म्हणजे तुम्हाला ह्याची लेअर देखील कळते, त्यापेक्षा जाड नको, पातळ पातळ असे हे पापड आपल्याला करायचे आहे. हे बघा, या प्रकारे पांढऱ्या रंगाचे पापड झाले. हे मध्ये मध्ये फक्त हे काही दाणे आपल्याला रंगीत घालायचे आहे. खूप सुंदर दिसतात. आणि लाल देखील घालूया. असे सर्व पापड आता मी करून घेते. बघा, या प्रकारे काही रंगीत असे पापड मी करून घेतले. आता आपल्याला हळूच ह्या बांगड्या उचलून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे सर्व बांगड्या मी सोडवून घेतल्या आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये देखील याच प्रकारे मी पापड बनवून घेते. हे बघा, इकडे देखील साबुदाणा घातला आहे. आता ह्या बांगड्या देखील हळूच सोडवून घ्यायच्या आहे. एका बाजूने दाबा आणि दुसऱ्या बाजूने हळूच उचलून घ्या. इथे इडली पात्रामध्ये किंवा कढईमध्ये या प्रकारे पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यावर आपल्याला ह्या प्लेट ठेवायच्या आहे. हे बघा, या खाली हे वाफेसाठी छिद्र आहे, त्यामुळे प्रत्येक प्लेट आपल्याला अपोजिट ठेवायचे आहे. यावर झाकण ठेवू आणि मोठ्या गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याला वाफ काढायची आहे. अगदी 2-3 मिनिटातच हे शिजतात, फार अगदी वेळ लागत नाही. इथे माझ्याकडे उथळ असं इडली पात्र देखील आहे, त्यामुळे या इडली पात्रामध्ये देखील आपल्याला हे पापड बनवता येतात. थोडस तेल लावून घेऊ. खोल आकाराचं जर इडली पात्र असेल तर त्यात हे पापड नीट होत नाही, पण ह्या प्रकारच्या उथळ इडली पात्रामध्ये हे पापड अगदी छान होतात. तुमच्याकडे जर छोट्या आकाराच्या चटणीच्या प्लेट किंवा एकसारखी छोटी डब्याची झाकणं असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही हे करू शकता. इडली पात्रामध्ये केलं की एकाच वेळी भरपूर पापड होतात. बघा, हे बघा, पहिली वाफ शिजते आहे तोपर्यंत दुसऱ्या वाफेसाठी या इडली पात्रामध्ये मी हा साबुदाणा पसरवून ठेवला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हा साबुदाणा मस्त वाफवून झाला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे. आता आपण हे पापड काढून घेऊया. त्यानंतर ह्या इडलीच्या प्लेट देखील ठेवून देऊ. माझ्याकडे ह्या 4 प्लेट आहे, त्यामुळे अगदी पटापट पापड होतात, फार काही वेळ लागत नाही. बारीक साबुदाणा आहे त्यामुळे तो वाफवला देखील पटकन जातो. यावर झाकण ठेवू आणि मोठ्या गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण पापड सोडवून घेऊ. पातळ अशी भातवाडी किंवा चाकूच्या साह्याने आपल्याला हे हळूच सोडवून घ्यायचं आहे. अगदी गरम असताना सोडवण्याचा प्रयत्न करू नका, थोडी वाफ गेल्यानंतर हे अगदी सहज निघतात. बघा, प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालणार आहे. पापड काढायच्या आधी ते जरा गार होणं गरजेचे आहे, थोडी त्याची वाफ निघून जाणं गरजेचे आहे, मग ते अगदी सहज सुटतात. लहान मुलांना हे पापड खूप आवडतात, तुम्ही उपवासाला तर खाऊ शकतात पण छोट्या मुलांना देखील तळून देऊ शकतात.
अगदी हलके असतात. बघा, हे इडली पात्रातील पापड देखील तुम्हाला सोडवून दाखवते. थोडीशी वाफ आपल्याला याची जाऊ द्यायची आहे, किंचित थंड होऊन द्यायचं आहे, मग अगदी सहज हे पापड सुटतात. हे बघा, हे बघा, या ठिकाणी मी काही पापड बनवून घेतले आहे. अजून काही पापड होतील दिलेल्या साहित्यामध्ये. मध्यम आकाराचे साधारण 60 पापड होतात. हे पापड कडकडीत उन्हामध्ये साधारण 2 दिवस वाळवा. तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही सावलीत पंख्याखाली देखील वाळवू शकतात, पण 4 दिवस जास्तीचे वाळवा, म्हणजे लवकर खराब होणार नाही. आता हे पापड वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. पापड अगदी कडकडीत वाळले आहे, बघा याचा टेक्स्चर. साबुदाण्याचे पापड अगदी कडकडीत वाळले की 2 वर्ष देखील खराब होत नाही. कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा, मस्त टिकतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट की हे पापड आतपर्यंत वाळणं गरजेचे आहे, कारण साबुदाणा हा गोल गोल असतो, वाफवलेला असतो. हा आतपर्यंत बरेच वेळा नीट वाढत नाही. वर जरी कडक वाटत असला तरी आतमध्ये वातूड राहून जातो. असा पापड मग तेलामध्ये तळताना नीट फुलत देखील नाही, आणि तुम्ही साठवून ठेवलं तर ते लवकर खराब देखील होतं. त्यामुळे 1-2 दिवस जरा जास्तच हे पापड वाळवून घ्या. पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण यामध्ये पापड घालूया. पापड तळताना तेल अगदी चांगलं गरम असायला हवं. बघा किती मस्त हा पापड फुलला आहे, छान तळला गेला आणि किती सुरेख दिसतो आहे. आणखी एक पापड तळून दाखवते. साबुदाण्याचे पापड हे नीट वाळायला हवे आणि तेल हे व्यवस्थित गरम असावं, म्हणजे पापड मस्त फुलतात, छान हलके असे होतात. कधी कधी तळण्यावर देखील, तेलाच्या टेम्परेचरवर देखील ह्या पापडाचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो. तुम्ही जर कमी गरम तेलामध्ये पापड तळले की ते नीट फुलत नाही आणि मग ते कडक होतात. अतिशय चविष्ट, हलके आणि खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड तयार. हे बघा किती छान हलके, पातळ आणि खुसखुशीत हे झाले आहे. बघा, आज आपण बघूयात अतिशय खुसखुशीत आणि तेलात टाकता बरोबर तिप्पट फुलणाऱ्या अतिशय चविष्ट अशा बटाटा आणि नायलॉन साबुदाण्याच्या पापडांची रेसिपी. साध्या साबुदाण्यापेक्षाही हे पापड अधिक हलके आणि खुसखुशीत होतात. चला तर मग बघूयात आता याची कृती. नायलॉन साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम, म्हणजेच 1/2 किलो हा नायलॉन साबुदाणा. सर्वप्रथम कढईमध्ये आपण हा साबुदाणा भाजून घेऊया. मध्यम ते मंद गॅसवर हा साबुदाणा अगदी हलका होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतात, एवढे हलके हे पापड होतात. हे बघा, हळूहळू या साबुदाण्याचा रंग बदलत चालला आहे, म्हणजे ट्रान्सपरंट जो नायलॉन साबुदाणा होता तो पांढरा आणि पिठूळ होतो आहे. हे बघा, साबुदाणा फुलायला सुरुवात झाली आहे. एक एक दाणा फुलून वरती येतो आहे. गॅसची फ्लेम मंद करा आणि हे कंटिन्यू परतत राहा. हा साबुदाणा किती मस्त फुलला आहे, अगदी एक एक दाणा ह्याचा फुलला आणि हलका झाला आहे, आणि ह्याचा रंग सुद्धा थोडा हलका गुलाबीसर असा झाला आहे. खूप खमंग भाजून झाला. मध्यम ते मंद गॅसवर हा साबुदाणा भाजण्यासाठी मला साधारण 18 ते 20 मिनिट लागले आहे. आता हा साबुदाणा आपण ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. साबुदाणा थंड झाला. आता आपण ह्याचं पीठ करून घेऊया. शक्य तेवढं बारीक पीठ साबुदाण्याचं करून घ्या. साबुदाण्याचं पीठ तयार. आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया. हे बघा, हे वरचं जे जाड पीठ आहे हे पुन्हा एक वेळा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. साबुदाणा पीठ तयार. आणखी काय साहित्य लागते ते बघूया. त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण 1.5 पाव
उकडून साल काढलेले बटाटे, 1 टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट। तुम्ही याची लाल तिखट सुद्धा वापरू शकतात, पण लाल तिखटामुळे पापडाचा रंग जरा बिघडतो, पांढरे स्वच्छ होत नाही, त्यामुळे मी हिरवी मिरची वापरत आहे। तुम्ही उपवासासाठी पापड बनवत असाल आणि उपवासाला जर जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप केले तरी चालेल, आणि मिठाऐवजी सैंधव मीठ वापरलं तरीही चालेल। सर्वप्रथम किसनीवर हे बटाटे आपण किसून घेऊया। पापडासाठी नेहमी करता बटाटे किसून घ्या, म्हणजे बटाट्याच्या गाठी राहणार नाही आणि पीठ अगदी सारखं मळल्या जाईल। बटाटा किसून झाला आहे, आता यामध्ये जिरे, हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ घालूया, साबुदाण्याचं पीठ, बटाट्याच्या मॉइश्चर नुसार साबुदाणा पिठाचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे हे मळताना या बटाट्यामध्ये सहज मावेल एवढं पीठ तुम्ही घाला। हे बघा, हे पीठ मळून झालं। आता थोडासा पाण्याचा हात लावून हे थोडं मऊ करून घेऊया। गोळा जास्त घट्ट असला की पण तो लाटायला त्रासाचं होतं आणि ते पापड पण कडक होतात, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून हे अगदी सारखं करून घ्या। तुम्ही बघू शकता पाण्याचा हात लावून हे पीठ मी मळून घेतलं। आता पापड करून घेऊया। त्यासाठी हाताला थोडस तेल लावून आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। तेलाचा वापर कमीत कमी करा, कारण पापड वाळल्यानंतर ह्याला तेलाचा एक विशिष्ट वास येतो, त्यामुळे फक्त एकदाच हाताला तेल ग्रीस करा। हे बघा, याप्रमाणे ह्याचे गोळे करून घ्या आणि उरलेला हा गोळा आहे हा कापडाने झाकून घ्या, म्हणजे कोरडा पडणार नाही। पापड बनवण्यासाठी माझ्याकडे हे पुरी प्रेस यंत्र आहे, यावर खाली एक प्लास्टिकचा कागद मी ठेवणार आहे। या प्लास्टिकच्या कागदाला सुद्धा अगदी हलकस पुसटस तेल तुम्ही लावून घ्या, प्रत्येक वेळी लावायची आवश्यकता नाही। आणि वरती ठेवायला सुद्धा हा एक प्लास्टिकचा कागद, ह्याला सुद्धा आतल्या बाजूने थोडस तेल लावून घ्या। यावर पिठाचा एक गोळा ठेवू, दुसरा एक प्लास्टिकचा कागद, हे बघा किती छान हा पापड तयार झाला। प्लास्टिकच्या कागदावरती आपल्याला हा वाळत टाकायचा आहे। तुमच्याकडे जर पुरी प्रेस यंत्र नसेल तर तुम्ही ह्याप्रमाणे पोळपाटावर देखील हे पापड लाटू शकता। खाली एका प्लास्टिकच्या कागदावर गोळा ठेवा, त्यावर पुन्हा दुसरा प्लास्टिकचा कागद आणि लाटण्याने हा पापड लाटून घ्या। याप्रमाणे लाटण्याने लाटलेला पापड तुम्हाला हवा तेवढा पातळ करता येतो। हे बघा, आणि गोळा मऊ असल्यामुळे हे पापड अगदी सहज लाटले जातात। हे बघा, खूप पातळ असा मी हा पापड लाटून घेतला। हा पापड देखील वाढत घालू। हे बघा, सर्व पापड लाटून तयार। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 35 ते 40 पापड होतात। मी हे पापड पोळपाटावर लाटून घेतले आहे, कारण आमच्याकडे पापड थोडा पातळ आवळतो। पुरी प्रेसचा पापड हा किंचित जाडसर राहतो, तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा। आणि हे पापड उन्हामध्ये साधारण 2 दिवसासाठी कडकडीत वाळवून घ्या। तुम्ही सावलीमध्ये फॅनखाली सुद्धा हे पापड वाळवू शकता, त्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो। हे बघा, पापड अगदी कडकडीत वाळले आहे।
हे पापड कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. वर्ष ते 1.5 वर्ष सुद्धा सहज टिकतात. अधनमधन याला थोडं ऊन दाखवा. पापड तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये पापड घालूया. हे बघा किती छान हा पापड फुलला आणि अगदी पांढरा स्वच्छ सुद्धा. आणखी एक तळून बघते. हे बघा अतिशय चविष्ट, खूप हलके आणि खुसखुशीत असे नायलॉन साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार. तुम्ही बघू शकता हे पापड किती फुलले आहे. हे बघा किती हलके आणि खूप नरम आहे. तुम्ही हे पापड नक्की करून बघा. साबुदाणा बटाट्याच्या पापड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी साबुदाणा. मी ह्या घरगुती वाटीनी हा साबुदाणा भिजत घातला होता. 1 वाटी साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 वाटी भरून पाणी घातलं होतं आणि 8 ते 10 तासासाठी हा साबुदाणा भिजत ठेवला आहे. तुम्हाला सकाळी जर पापड्या बनवायच्या असतील तर रात्री साबुदाणा भिजवा. किमान 10 तास तरी तो व्यवस्थित भिजायला हवा. हे बघा छान मऊ असा साबुदाणा भिजला आहे, अगदी सॉफ्ट झाला आहे. त्यानंतर 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे मी घेणार आहे. सर्वप्रथम या बटाट्याची आपण साल काढून घेऊया. खूप मस्त होतात या पापड्या. 1 वाटी साबुदाण्यामध्येच भरपूर साऱ्या पापड्या तयार होतात. बटाट्याची साल काढून झाली. इथे किसणीवर मी हा बटाटा किसून घेणार आहे. बटाटा किसून झाला. आता हा पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. बटाट्याचा किस मी 2 वेळा धुवून घेतला. आता यामध्ये पाणी घालूया. हे बघा हा किस यामध्ये पूर्ण बुडेल एवढं पाणी मी यामध्ये घातलं आहे. बटाटा स्वच्छ धुवून घेतला की त्यातील स्टार्च कमी होतो आणि हा बटाटा लाल होत नाही. पापड देखील छान पांढरे स्वच्छ होतात. इथे जाड बुडाच्या कढईमध्ये 6 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलं आहे. ज्या वाटीनी तुम्ही साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीनी 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 1:6 हे प्रमाण लक्षात ठेवा. पाणी गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही उपवासाला साधं मीठ खात नसाल तर सैंधव मीठ घातलं तरी चालेल. चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट, याऐवजी तुम्ही जाडसर कुटलेली लाल मिरची सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया. आता मध्यम गॅसवर हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत. हे मिश्रण अधनमधन ढवळत रहा, म्हणजे खाली तळाला लागणार नाही. हे बघा याला आता व्यवस्थित उकळी आली आहे. आता यावर थोडं उकड झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवर हा साबुदाणा आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. साबुदाणा शिजवणे हे अतिशय महत्वाची स्टेप आहे. मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की पापड वाळल्यानंतर कापले, चिरले किंवा फाटले. जर हे साबुदाणा व्यवस्थित शिजला नाही तर असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे इथे घाई करू नका, शांततेत व्यवस्थित हा साबुदाणा शिजवून घ्या आणि मधनं मधनं हे ढवळत रहा, म्हणजे कढईच्या तळाला मिश्रण चिटकणार नाही. साधारण 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हा साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे आणि मिश्रण थोडं घट्ट देखील झालं आहे. हे बघा या बटाट्याच्या किसामधील पाणी मी काढून टाकलं आणि हा किस घट्ट पिळून घेतला आहे. यामध्ये पाणी ठेवू नका, नाहीतर पाण्याचा अंदाज चुकेल. आता हा किस आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. बटाट्याचा खीस हा नेहमी करता साबुदाणा शिजत आल्यानंतर घाला. सुरुवातीला जर तुम्ही बटाट्याचा खीस घातला तर बटाटा जास्त शिजतो.
आता हे व्यवस्थित मिक्स करू। खूप सुंदर दिसतो हा बटाट्याचा किस या प्रकारे पापडांमध्ये। आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। बटाटा खूप शिजवायची देखील आवश्यकता नाही। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं, बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित शिजला, साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे आणि मिश्रण घट्ट देखील झालं आहे। खूप जास्त घट्ट वाटत असेल तर शिजताना यामध्ये थोडं गरम पाणी घातलं तरी चालेल। आता आपल्याला हे थोडं कोमट होऊन द्यायचं आहे, अगदी गरम असताना पापड घालायचे नाही। हे मिश्रण थोडं थंड झालं, अगदी कोमट आहे, खूप गरम नाही। आता यामध्ये 1 टीस्पून जिरे घालूया। तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी चालेल, पण जिरे हे नेहमी करता। हे मिश्रण थोडं कोमट झाल्यानंतर घालावं, कारण गरम मिश्रणामध्ये जर तुम्ही जिरं घातलं तर ह्याचा रंग काळपट येतो, पापड व्यवस्थित पांढरे दिसत नाही। इथे प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला हे पापड घालायचे आहे। अगदी छोट्या छोट्या आकाराचे पापड घाला, चमच्याने या प्रकारे पसरवून घ्या। हे पापड तळल्यानंतर छान फुलतात, त्यामुळे खूप मोठे घालू नका, लहान लहान आकाराचे पापड घाला। आपल्याला प्लास्टिकच्या कागदावरती हे पापड वाळत टाकायचे असतात, त्यामुळे हे मिश्रण पूर्णपणे थंड किंवा कोमट होणं गरजेचं आहे। तुम्ही प्लास्टिकच्या शीटऐवजी कापडावर देखील हे पापड घालू शकता। हे बघा, या प्रकारे सर्व पापड मी आता घालून घेते। हे बघा, इथे सर्व पापड मी करून घेतले आहे। 1 वाटी साबुदाणा आणि 2 बटाट्यांमध्ये हे 40 पापड झाले आहे। आता 3 ते 4 दिवस उन्हामध्ये आपल्याला हे पापड कळकळीत वाळवून घ्यायचे आहे। हे बघा, पापड कळकळीत वाळले आहे, तुम्ही बघू शकता। हे पापड कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा, वर्ष ते 2 वर्ष देखील सहज टिकतात। अधनामधन त्याला थोडं ऊन द्या। पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता आपण हे पापड तळून बघूया। तेल व्यवस्थित गरम करा। बघा, मस्त फुलला आहे, फुलून अगदी दुप्पट हा पापड झाला आहे। हे बघा, आणि ह्या बटाट्याचा किस देखील यामध्ये किती मस्त दिसतो आहे। असेच काही पापड मी आता तळून घेते। छान हलके आणि खुसखुशीत होतात हे पापड, आणि विशेष म्हणजे लाटायची आवश्यकता नाही। अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत असे बटाटा साबुदाण्याचे पापड तयार। हे बघा, हे किती खुसखुशीत झाले आहे। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।